सध्या थंडीचा सीझन आहे तर आज आपण हेल्दी असे ओट्सचे लाडू बनवतो आहे। तर त्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे, यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी आता एक कप ओट्स घेतले आहेत तर ते यामध्ये घालूया आणि मंद गॅसवर आता या ओट्सला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे भाजल्या गेले की थोडासा असा भाजल्याचा सुगंध येतो, तोपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आता साधारण 3 ते 4 मिनिट झाली आहेत तर भाजल्याचा असा छान खमंग सुवास येतो आहे, तर एवढेच आपल्याला हे ओट्स भाजायचे आहेत। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आता आपल्याला आणखी एक चमचा तूप घालायचं आहे आणि इथे मी आता 1/2 कप बदाम घेतले आहेत, ते घालूया आणि याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। आणि थोडेसे बदाम भाजून झाले, 1/2 मिनिट झाला की लगेच यामध्ये आपण हे 1/2 कप काजू घालूया। तर ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतले तुपावर थोडेसे, म्हणजे मग त्याचा कच्चेपणा कमी होतो आणि खायला लाडूमध्ये एकदम खमंग लागतात। इथे मी आता 1/2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, तर हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे, पण तुम्ही घरचं आपलं जे सुकं खोबरं असतं त्याला किसून घेतलं तरी चालेल। हे पण छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, म्हणजे याचा पण कच्चेपणा कमी होतो। तर याचा आता रंग बदलला आहे, तुम्ही पाहू शकता। तर एवढंच आपल्याला हे भाजायचं आहे, काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये हे आपण 1/2 कप तीळ घालूया। तिळाला मात्र चमच्याने सतत हलवायचं आहे, कारण तीळ खूप बारीक असतात त्यामुळे पटकन भाजले जातात। आता हे थोडेसे असे उडायला सुरुवात झाली आहे, म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत, तर काढून घ्यायचेत। इथे मी आता 1 टेबलस्पून खसखस घेतली आहे, याला पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे। तर ही पण अगदी लगेच भाजल्या जाते, झालेली आहे, तर काढून घ्यायची आहे। आपले ओट्स पण आता थंड झाले आहेत, तर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ह्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। इथे मी एका भांड्यात खोबरं भाजल्यानंतर काढून घेतलं होतं, त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे आता मिक्सरमधून फिरवलेले ओट्स घालायचेत। यामध्येच हे तीळ घालूया आणि याला पण मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे बदाम आणि काजू पण घालायचेत आणि याला पण थोडंसं जाडसर मिक्सरमधून फिरवायचं आहे, फार बारीक याची पावडर करायची नाही। 1 कप खजूर घेतले आहेत, तर मी याचं बी काढून घेतलं आहे, तर याला पण आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे छान मऊ होतात। कधीकधी मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याचा गोळा तयार होतो, तर तुम्ही याऐवजी खलबत्त्यात पण ह्याला बारीक करून घेऊ शकता अशा प्रकारे, म्हणजे हे एकदम मऊ होतात आणि या पिठामध्ये छान मिक्स होतात। मग खजूर मी आता मिक्सरमधून काढून घेतले आहेत, तर ते यामध्ये घालूया। आणि ही जी भाजलेली खसखस होती ती थोडी मी यामध्ये घातली आहे आणि थोडीशी बाजूला काढून ठेवली आहे वरून लावण्यासाठी। हे सगळं आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि खजूर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गरजेप्रमाणे यामध्ये तूप घालायचं आहे, किंवा तुम्ही यामध्ये मधसुद्धा घालू शकता। अगदीच तुम्हाला तूप कमी खायचं असेल तर तरीसुद्धा हे लाडू व्यवस्थित बांधले जातात आणि खायला पण छान लागतात। थोडेसे यामध्ये मी पिस्ते घालती आहे आणि बाजूला थोडेसे काढून ठेवलेत वरून लावण्यासाठी। तर आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे, अगदी छान लाडू बांधला जातो आहे। थोडीशी याला मी वरून अशी खसखस लावती आहे आणि पिस्ते पण लावून घेतलेत। तर मस्त असे हे हेल्दी ओट्सचे लाडू जरूर करून पहा, खायला एकदम छान लागतात। ओट्समध्ये प्रोटीनसोबतच फायबर्सही भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे खायला हे लाडू अतिशय पौष्टिक असे आहेत आणि यामध्ये आपण गुळाचा किंवा साखरेचा पण वापर केलेला नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर अवश्य करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।